या ठिकाणी आज रंगकर्मी आंदोलन आम्ही या ठिकाणी करत आहोत। महाराष्ट्रात सगळीकडे हे आंदोलन पूर्ण रीतीने चालू आहे आणि सर्व ठिकाणी नटराजाची आरती, नटराज पूजन आणि रंगदेवताला आवाहन केले की त्याने त्वरित रंगद्वार उघडे करावे, नाट्यगृह उघडे करावे आणि आम्हा सर्व कलावंतांना, तंत्रज्ञांना, ज्यांना कोणा ज्यावेळे अवलंबून आहे त्यांना सुद्धा रोजीरोटी मिळावी हा शासनाला या ठिकाणी अर्ज केलेला होता। आणि मागं सांगितलं होतं की एक सप्टेंबरपासून आम्ही ते चालू करू, पण अद्याप त्यांनी कुठलाही आदेश काढलेला नाही। सबक आज पुन्हा त्यांना स्मरण करण्यासाठी आम्ही सर्व या ठिकाणी एकत्र आलो आणि त्यांना सांगतोय की त्यांनी त्वरित या गोष्टीची दखल घ्यावी आणि रंगद्वार हे उघडे करावे। आज आम्ही ते नाट्यगृह उघडले पण प्रयोगासाठी नाही, नटराजाला विनंती करण्यासाठी की बाबा हे नटराजा आता तरी दारू उघड। आज कराड ही कलाकारांची माहेरघर आहे, साहित्यिक, विचारवंत यशवंतरावांची भूमी आहे। यशवंतरावांनी खूप काय दिले महाराष्ट्राला कला जिवंत राहण्यासाठी, तमाशा कलावंत तेवढेच कराडमध्ये, चित्रपट कलाकार तेवढेच कराडमध्ये, नाट्य कलाकार तेवढेच कराडमध्ये, बाकी अनेक सांस्कृतिक विभागातील ज्या ज्या कला आहेत त्या कराडमध्ये सादर होतात आणि त्या जपल्या जातात, ते कधीही पोटाचा आणि आपल्या प्रसिद्धीचा विचार करत। पण आज 1.5 वर्ष झालं, लोकांच्यावर उपासमारीची वेळ आली। आपल्याकडे नितीन बनसोडे इथे आहेत, त्यांची व्यथा त्यांनी शासनाकडे प्रचंड वेळ मांडली, आम्ही सुद्धा मांडली, परंतु काही कारण देऊन नेक्स्ट पुन्हा पाहू अशीच उत्तर आली। नमस्कार, मी नितीन बनसोडे, मंगला बनसोडे लोकनाडी तमाशा मंडळ यांचा चिरंजीव। सांगायचं म्हणजे इथले सर्व मान्यवर यांचे प्रथमतः मी सगळ्यांचे आभार मानतो। गेले 15 महिने झाले तमाशा मंडळ परिषद, अखिल भारतीय तमाशा परिषद यांच्या वतीने देखील मान्यवरांचे आभार मानतो। 1.5 वर्ष झाले जवळजवळ आम्ही सर्वच सरकारच्या खेटा घालतोय, त्यांच्याद्वारे जातोय की आम्हा कलावंताला न्याय द्या। कारण का, कोण कलावंत सेंट्रिंगच्या हाताखाली जातंय, कोण भाजी विकतंय, कोण काय करतंय, कारण का त्याला कला केल्याशिवाय त्याला दुसरा पर्यायच नाही। एक दिवस दिवसाचे चूळ जळती तर रात्री जळत नाही। आता परवाची गोष्ट म्हणजे माझ्याच तमाशातला कलावंत आहे किशोर आर्मे म्हणून, त्याचा मला फोन आला, नितीन भाऊ माझा वडील वारला आहे म्हणून, असे मला म्हणजे लाकडी घ्यायला देखील पैसे नाही आहेत। इतकं म्हणजे माझ्या डोळ्याला पाणी आलं की हा कलावंत, म्हणजे कलावंतातली म्हणजे ही लेडीज स्टेजवर 3-3, 4-4 वेळा वन्समोर गाणे घेते, 70-80 रुपये तिकीट देऊन आपण कलावंताला माणसं बघायला येतात। आज कलावंताची काय परिस्थिती आहे? परवा दिवशी आम्ही 26 तारखेला मी, रघुमामा, माझी आई आणि आमचे अखिल भारतीय संघातले सर्व अध्यक्ष आम्ही गेलो, दादांना भेटलो, मुख्यमंत्री साहेबांना भेटलो, तर त्यांनी सांगितलं की दसरा ते दिवाळीपर्यंत आम्ही कार्यक्रमाला सुरुवात करू, पण तोपर्यंत काय, तोपर्यंत आम्ही काय करायचं? कलावंत सगळेच भुकेले आहेत। सरकारला माझी एकच विनंती आहे की सांस्कृतिक कार्यक्रम जेवढे आहेत, नाट्यगृह म्हणा,
मगाशी वासुदादांनी सांगितलं तसं पिक्चर थिएटर म्हणा म्हणजे जेवढे महाराष्ट्रातले जेवढे सांस्कृतिक कार्यक्रम आहे जेवढे कलेचे कार्यक्रम आहेत ते लवकरात लवकर सुरू करावी ही संपेल हीच माझी सरकारला विनंती आहे. लवकरात लवकर सर्व कार्यक्रमाला परवानगी द्यावी हीच विनंती. प्रमोद गरगटे, नाट्य व्यवस्थापक. नाट्य व्यवस्था म्हणजे फक्त रंगमंचावरची नव्हे तर बॅकस्टेजपासून खालच्या सर्व लोकांपर्यंत सगळी व्यवस्था मला बघायला लागते. त्या गेल्या 1.5 वर्षाचे बंद हा प्रकार झालेला आहे कोरोनाचं निमित्त करून. त्याच्यामुळं जसे कलाकारांनाही त्रास आहेत तसे बॅकस्टेजवाल्यांनाही खूप त्रास आहेत. आज कराडचं नाट्यगर जरी म्हटलं आम्ही एक व्यवस्थापन करत असलो तरी आमच्याही हाताखाली अनेक जण काम करत असतात. सगळ्यांचेच हात थांबलेले आहेत. तरी आम्ही सरकारला ह्या निमित्तानं विनंती करतो की नाट्यगृह सिनेमागृह लवकरात लवकर